आजच्या लेक्चरला आपण कॉस्ट शीट याची माहिती पाहणार आहोत. द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट कॅन बी पुट इन द फॉर्म ऑफ स्टेटमेंट विच इज टेक्निकली कॉल्ड ॲज कॉस्ट शीट ऑर कॉस्ट स्टेटमेंट. तर कॉस्टची जी टेक्निकली विभागणी केली जाते किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये त्याचं स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला आपण कॉस्ट शीट असं म्हणतो. कॉस्ट शीट इज द डॉक्युमेंट विच प्रोव्हाइड्स फॉर अ असेंब्ली ऑफ द इस्टिमेटेड डिटेल कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ कॉस्ट सेंटर ऑर कॉस्ट युनिट. द अनालिसिस अँड क्लासिफाईंग इन द टेब्युलर फॉर्म द एक्सपेन्सेस ऑन डिफरंट आयटम्स फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ॲडिशनल कॉलम मे बी अल्सो प्रोव्हाइडेड टू शो द कॉस्ट पर युनिट. आपल्याला जर कॉस्ट पर युनिट दाखवायचं असेल तर आपल्याला ॲडिशनल कॉलम प्रोव्हाइड करावे लागतात. पुढचा पॉईंट आहे तुमचा टाइप्स ऑफ कॉस्ट शीट. या कॉस्ट शीटचे पुढील प्रकार पडतात. फर्स्ट आहे हिस्टॉरिकल कॉस्ट शीट. सच अ कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड पिरियडिकली आफ्टर द कॉस्ट हॅव बीन इनकर्ड. द पिरियड मे बी इयर, हाफ इयर, क्वार्टर ऑर अ मंथ. ॲक्च्युली कॉस्ट आर कंप्लाइड अँड प्रेझेंटेड थ्रू अ सच कॉस्ट स्टेटमेंट. हिस्टॉरिकल कॉस्ट शीट म्हणजे काय? जी कॉस्ट शीट आहे ती आफ्टर द कॉस्ट हॅव बीन इनकर्ड म्हणजे कॉस्ट इनकर्ड केल्यानंतर म्हणजे डिटरमाइन केल्यानंतर तयार केली जाते त्याला हिस्टॉरिकल कॉस्ट शीट म्हटलं जातं. सेकंड आहे इस्टिमेटेड कॉस्ट शीट. सच अ कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड बिफोर द ॲक्च्युअल कमेन्समेंट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन सुरू करण्याच्या अगोदर जी कॉस्ट शीट तयार केली जाते त्याला इस्टिमेटेड कॉस्ट शीट असं म्हटलं जातं. द इस्टिमेटिंग प्रोसेस इज रिपीटेड ॲट रेग्युलर इंटरवल्स. इस्टिमेटेड कॉस्ट शीट मे बी प्रिपेअर्ड वन इयर, हाफ इयर, क्वार्टरली ऑर मंथली बेसिस. द इस्टिमेटेड कॉस्ट आर कंपेअर्ड विथ द ॲक्च्युअल कॉस्ट एव्हरी टाईम. प्रत्येक वेळी काय केलं जातं? अंदाजित किंमत आणि ॲक्च्युअल किंमत जी आहे याचं कंपॅरिझन केलं जातं. हाउ एव्हर इस्टिमेटेड्स आर प्रिपेअर्ड सो दॅट कॉस्ट कॅन बी कंट्रोल्ड इफेक्टिव्हली. कॉस्ट आर प्री डिटरमाइंड हॅविंग रिगार्ड्स टू द प्रेझेंट कंडिशन्स अँड द सर्कमटन्सेस लाईकली टू प्रिव्हेंट इन फ्युचर बिसाइड द पास्ट परफॉर्मन्स. पुढचा पॉईंट आहे तुमचा इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट शीट. फर्स्ट असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. अ कॉस्ट शीट हेल्प्स इन असर्टेनमेंट ऑफ टोटल कॉस्ट, कॉस्ट पर युनिट ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोडक्शन. द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॉस्ट शीट हेल्प द मॅनेजमेंट टू टेक इट व्हेरियस डिसिजन्स. कॉस्ट शीटमुळं काय होतं तर कॉस्ट निश्चित करणं सोपं होतं आहे. फॉर एक्झाम्पल, टू मेक ऑर बाय अ प्रोडक्ट, टू सेल ऑर नॉट सेल गुड्स इन फॉरेन मार्केट, टू प्रोसेस अ प्रोडक्ट कम्प्लीटली इन द फॅक्टरी ऑर अ परचेस इट इन सेमी फिनिश्ड फ्रॉम आउटसाइडर एक्सेट्रा. हे डिसिजन घ्यायला कॉस्ट शीटचा मदत होते. सेकंड आहे कंट्रोलिंग कॉस्ट. अ कॉस्ट शीट प्रेझेंट द कॉस्ट डाटा फॉर टू ऑर मोर पिरियड्स इन द कंपॅरेटिव फॉर्म. सच अ प्रेझेंटेशन हेल्प इन आयडेंटिफाईंग द एलिमेंट्स हूज कॉस्ट हॅव बी गॉन अप अँड व्हेअर कंट्रोल इज नेसेसरी. कॉस्ट शीटमुळे काय होतंय तर आपल्याला कंट्रोल प्रेझेंट आणि पास्टचा आपल्याला कंट्रोल करता येते म्हणजे दोघांची कंपॅरिझन करता येते. थर्ड आहे फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राईस. अ कॉस्ट शीट प्रोव्हाइड्स डाटा अबाउट द कॉस्ट ऑफ जॉब, प्रोडक्ट ऑर प्रोसेस. द बिझनेस कॅन फिक्स अप्रोप्रिएट सेलिंग प्राईस फॉर इट्स प्रोडक्ट ऑन द बेसिस ऑफ सच इन्फॉर्मेशन. कॉस्ट शीट जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते त्याच्यावरून आपल्याला सेलिंग प्राईस आपल्या प्रोडक्टची काय असावी हे निश्चित करता येते. फोर्थ पॉईंट आहे सबमिटिंग ऑफ टेंडर्स. कॉस्ट हॅव टू बी असर्टेंड फॉर सबमिटिंग ऑफ टेंडर्स गिविंग प्राइसेस क्वांटिटीज एक्सेट्रा अँड टू टेक कोटेशन्स फ्रॉम धीस. प्रिपरेशन ऑफ अँड इस्टिमेटेड कॉस्ट शीट अबाउट द रिलेवंट प्रेझेंट ऑर जॉब कन्सिडरली फॅसिलिट धीस वर्क. कॉस्ट शीटमुळे आपल्याला टेंडर्स मागवणं सोपं जातं. आता फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट आपण नंतरच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.